नमस्कार, रत्नासोममध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला डाळ खिचडी दाखवणार आहे। एखाद्या वेळेस तोंडाला चव नसली किंवा लहान मुलांसाठी सुद्धा एकदम छान आहे ही डाळ खिचडी, करून बघा। कढई गरम करण्यासाठी ठेवले, त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया। तेल मी 2 चमचे घेतलेले होते। तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा जिरे टाकूया। दोन उभे चिरून कांदे घेतलेत, मीडियम कांदे। कांदा थोडासा लाल होऊन देऊया। कांदा थोडासा लाल झालाय, त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 उभी चिरून मिरची घेतली। एक चमचा आला लसणाची पेस्ट। आल्या लसणाची पेस्ट चांगली परतले, त्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, 1/2 मसाला चांगला परतलाय, त्याच्यामध्ये आपण 1/2 वाटी भिजवलेले शेंगदाणे, 1/2 वाटी मुग डाळ, हे धुवून स्वच्छ ठेवली होती मी। दोन वाट्या तांदूळ धुवून ठेवलं होतं मी अगोदरच, ते पण आपण ह्याच्यामध्ये चांगलं परतून घेऊया। हे आपलं साहित्य सगळं चांगलं भाजून झालंय, आपण गॅस बंद करूया आणि कुकरमध्ये शिजत घालूया। कढईमध्ये मी पूर्ण चांगलं परतण्यासाठी मी कढईमध्ये भाजून घेतले, कुकरमध्ये तुम्हाला दिसणार नाही म्हणून। त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूया। ज्या वाटेने तांदूळ घेतलेत त्याच वाटेने मी पाणी ओतणार आहे। चार वाटी पाणी मी टाकलेले आहे। डाळ खिचडी जरा पातळच असते, आपण ह्याला झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊया। तीन शिट्ट्या झालेल्या आहेत, आपण गॅस बंद करून थंड करून घेऊया। कुकर थंड झालाय, आपण ह्याला तडका देऊन घेऊया। तडका देण्यासाठी आपण भांडं ठेवूया त्याच्यामध्ये। तूप चांगलं गरम झालं, त्याच्यामध्ये मोहरी टाकूया 1/2 चमचा, हिंग, 2 मिरच्या मी कट करून घेतल्या। ही बेडगी मिरची आहे, ह्या मी 2 कट करून घेतल्या। तडका आपला चांगला झालेला आहे, आपण
या डाळ खिचडीमध्ये उकळू, जरा थोडंसं झाकण ठेवूया म्हणजे वास चांगला राहतो। छान तडका बसलाय, आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मिरचीचा त्याला चांगला तडक्याचा वास लागतो। आपण एका डिशमध्ये आता ही डाळ खिचडी काढून घेऊया।